सहानुभूती असते तुम्ही रेडीचे सपोर्ट मध्ये दिला नसता. काय बदमाश माणूस गेले गेले कोणाचा जीव जाते बायकांचा. तुम्ही असं करतो तुम्ही असू शकता त्या जाग्यावर. आम्ही लावले त्या रेटीला फोन 10 वेळा. फोन लावले त्यांचे. दहा फोन लावले त्याला. मी फोन लावल्यानंतर त्यांचा शब्द वाढला नाही म्हणजे तुमचा काय इमेज आहे तिथे. हा तुम्हाला जर प्रॉब्लेम आला ना तर आमच्यासारखे लोक मागे उभे नाही राहील. मग तुम्ही असे बदमाश माणूस मागे घेत आहेत सपोर्ट घेत आहेत. हे कोणता कायदा आहे? हे कोणता काय तुमचं हे माणूस की तर ठेवा. तुम्ही काम जरी करत असेल त्या डिपार्टमेंटमध्ये थोडी तर बायका म्हणून सहानुभूती ठेवला पाहिजे. मजबूर नसतो ना कोणी गोळी मारली. हा कोण असा कोण गोळी मारेन स्वतः ना. काय रेटीला मी फोन लावले ताई. दहा फोन मी लावले आणि माझे मिस्टरांनी रविदानांनी लावले आमदारांनी. आम्ही तिथून लावले. भाऊ तिकडे भेट झाल्यानंतर तिकडनं तुमचं लावले. आमचं काय ना चव्हाण मॅडम काय नाता. आणि तुम्ही त्याच्या बाजूनी आणताय कागदपत्र. घेऊन जा तुमचे पत्र. मला नाही पाहिजे ते रेड्डीच्या बाजूनी पत्र. अरे बाई म्हणून थोडीशी भावना ठेवा. तुम्ही काम जरी करत असेल डिपार्टमेंटमध्ये माणसांनी साईन करून दिले ते वेगळी गोष्ट आहे. बायकांनी कशी साईन करून दिली बायकांच्या विरोधात. महिलांना महिला म्हणत मग तुम्ही रेड्डीच्या बाजूनी कसं घेता. मी जर तेव्हा 10 वेळा फोन लावले तर बाकी तुमचे ते वर्कर आहे ते येऊन भेटून गेले मला की आम्ही साईन नाही देत म्हणून. तुम्ही कसं साईन केले. आहे ताई आहे गोष्टी करताय ते आज या जिल्ह्यात आहे उद्या नाही राहणार. आपल्याला या जिल्ह्यामध्ये राहायचं आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आली तर आम्हालाच पाहावं लागेल. कोण करणार आहे तुमच्या सोबत. कोण उभी राहील. अधिकारी एक मिनिट सस्पेंड ऑर्डर काढते. आमचे सारखे लोक उभा राहतात मागे. वेळ नाही लागणार असं चालेल. वेळ नाही लागत. पाणी काही दुसरी वाला तर तुम्ही सोबत नाही राहिले ना तर असे सगळे प्रकरण होणार. काही वेळ नाही लागणार. गर्भात होती ना ती. पहिलं तिच्या मिसकॅरेज झालं ना. तिच्या नंतरच मी फोन लावले रेड्डी साहेबांना. काय म्हणते ते रेड्डी साहेब. आमदार साहेबांनी फोन लावले. तुम्ही तर फाशी मागायला पाहिजे. तुम्ही तर स्वतः फाशी मागायला पाहिजे आराम करायला. शिवकुमारला तर होईल पण यांनी ऐकली नाही ना कोणाची. पालकमंत्रीचं पत्र आहे. चौकशी चौकशी गाणी केली. तुमच्या रेड्डीच्या बाजूने आले ना. चौकशी गाणी केली पालकमंत्रीचं पत्र असताना. का नाही केली त्या माणसाची चौकशी. विचारा ना मग साईन करा या पत्रावर. चौकशी करायला पाहिजे की नाही पाहिजे. तुम्हाला जर कोणी परेशान करत असेल तुम्ही जर कोणाकडे गेले नेत्याकडे तुमच्या पत्रावरती तुमची चौकशी झाली पाहिजे की त्या माणसाची नाही झाली पाहिजे. मग चौकशी गाणी केली त्याचं उत्तर मागा पाहिजे त्यांना. मग त्यांच्या बाजूने उभे राहणार उस्मानसमोर. त्या मुलीने किती वेळा सांगितलं. रेड्डीला किती वेळा सांगितलं की चौकशी सुद्धा करत नाही तो माणसाचे पैसे खाते म्हणून. पूर्ण स्टाफ अर्धे स्टाफ येऊन भेटून गेले. मला मॉर्निंगला भेटून गेले ताई. आम्ही नाही सपोर्ट करत म्हणून मी नागपूरला फोन लावला. त्यांच्या विरोधात जो अधिकारी तुम्हाला दाबून राहिला त्याची ट्रान्सफर करून टाकी. त्यांना निरोप घेऊन द्या. ते साईन घेतात तुमच्या जबरीने. मला एकच सांगायचं आहे. दीपालीची जागा तुम्ही असू शकली असता हे लक्षात ठेवा. जर एखादा माणूस बाईला थ्रेटनिंग करतो ना ऑफिसमध्ये आणि कामामध्ये तर ती बाईला मराठी जागा नाही भेटत. आमचा एकच उत्तर आहे. तुम्ही रेड्डीच्या बाजूने आले ना. रेड्डींना विचारा जेव्हा चौकशी मागितली इन्व्हेस्टिगेशन मागितली गाणी केली म्हणा तेव्हा उत्तर द्या म्हणा. जेव्हा खासदारांनी जरा ट्रान्सफर मागितली तुम्ही ट्रान्सफर का नाही केली. त्यांनी दाखवून द्यावं तुमच्या फॉरेस्टमध्ये किती रेड्डीला मी पत्र दिले ट्रान्सफरचा. हे काही पत्र नसेल माझं या विषयाला सोडून. मी तुमचं पत्र घेत नाही. उचलून द्या आपलं पत्र रेड्डीच्या समर्थन. पत्र घ्या आणि उचला तुमचं पत्र. हे सपोर्टवाले पत्र पाहिजेच नाही मला इथे.
रेड्डीच्या नावाने. अरे तुम्ही मुली असल्यानंतर तुम्ही आईचा सपोर्ट करायला काय कामाच विनोद कुमार नहीं है. तुम्हारा नाव नहीं माहित है. काय नाव है? काय नाव है तुझं? विनोद कुमार चे दोस्ती करत आहे. संपला विषय. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तुम्ही कोणाकडे जाणार आहे हे सांगा मला. डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करताय ना, ते रेड्डीची ट्रान्सफर झालेली आहे. तिची बाजू घेऊ नका. तुला सस्पेंड करायला आम्ही आम्ही त्याच्या मागेच लागलो आहे. बाजू घेऊ नका. तुम्हाला स्वतःला प्रॉब्लेम नाही तर जीव गेला त्याची तर काही परवा करा. नाही नाही इतकं नाही काय नाही. अरे बाबा पालकमंत्री त्याला पत्र दिला याच्यावर चौकशी करा. चौकशी कार्य केली त्याला विचार. तुम्ही महिला आहे ना. याबद्दलच्या आधी माणसाला आम्ही फोन केले. अरे एवढं केल्यावर लोक आता आमचे मुसून झाली. किती वाघिणी पाठपुरावा केला, किती फोन केले त्यांच्या वरिष्ठ आधी घेऊन राहिला माझ्याकडे. या हे मी पत्र घेणार नाही तुम्हाला.